ओसंडून वाहणारा उत्साह, पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला, जिंकण्यासाठी चाललेली चढाओढ, अशा उत्साहपूर्ण वातावरणात खेळ पैठणीच्या धर्तीवर इचलकरंजी येथील श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्या वतीने आयोजित महिला महोत्सव पार पडला. तब्बल 5 तास रंगलेल्या या पैठणीच्या महोत्सवात तरुणीपासून षष्टी पार केलेल्या सुमारे 8,000 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे इचलकरंजीचा आजवरचा सर्वात मोठा महिला महोत्सव श्रीराम महिला महोत्सव ठरला. इचलकरंजी येथील श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्या वतीने जवाहरनगर मधील राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलात महिलांसाठी महोत्सवाच्या माध्यमातून खेळ पैठणीचा हा मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आला. विविध प्रश्नावली आणि स्पर्धांच्या माध्यमातून झालेल्या या महोत्सवात 60 वर्षीय निलिमा रणदिवे यांनी पैठणीचा मान मिळविला. त्यांना सिने अभिनेत्री सायली संजीव यांच्या हस्ते 7 ग्रॅम सोन्याचे नाणे आणि पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रारंभी सिने अभिनेत्री सायली संजीव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार, पक्षाचे प्रवक्ते राजीव आवळे, प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे, विविध 64 पुरस्कार प्राप्त स्नेहांकित वरुडे, क्रीडा अधिकारी अमृता कोकितकर, खेलो इंडियामधील पुरस्कार प्राप्त श्रुती कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या महोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी फनी गेम्स, स्पॉट गेम्स, उखाणे, गायन, नृत्य यासह विविध स्पर्धा झाल्या. प्रतिभा माने यांनी सुरेख व मनोरंजक निवेदनाद्वारे कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. सर्वच स्पर्धेत 2,000 अधिक महिला स्वयंस्फूर्तीने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत शुभांगी सनगर यांनी द्वितीय, वंदना छाये यांनी तृतीय, गौरी पाटील यांनी चौथा, तर नेहा कांबळे यांनी 5वा क्रमांक मिळविला. त्यांना अनुक्रमे फ्रीज, LED TV, मिक्सर, कुकर आणि प्रत्येक विजेत्यास मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी बक्षीस देण्यात आले. स्पर्धेवेळी विविध उखाणे आणि प्रोत्साहित करणाऱ्या घोषणांमुळे महिलांनी जल्लोष केला. यावेळी उखाणे घेताना एका महिलेने 1, 2, 3, 4 आता मदनराव कारंडे हेच आमदार अशा घोषणा देताच महिलांनी त्याला टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजी करत प्रतिसाद दिला. याप्रसंगी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना माजी आमदार राजीव आवळे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकारणात स्वच्छ प्रतिमेचा चेहरा असलेल्या मदनराव कारंडे यांना आपला लोकप्रतिनिधी बनवून सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले. मदन कारंडे यांनी, पुरुष मंडळींना नेहमीच मनोरंजनाची संधी मिळते, मात्र श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्या आयोजकांनी महिलांना एवढे मोठे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल कौतुक केले. श्रीराम सेवाभावी ट्रस्टने केलेल्या नेटक्या नियोजनामुळे महिला रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रम दरम्यान महिलांच्या सुरक्षेची खास करून काळजी घेण्यात आली होती. तसे महिलांनी कार्यक्रमानंतर आयोजकांना कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास मँचेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रकाश मोरबाळे, उदयसिंग पाटील, युवराज पाटील, मदन जाधव, माजी नगरसेविका शकुंतला मुळीक, सारिका भोकरे, भारती केस्ती यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीराम सेवाभावी ट्रस्टचे बाजीराव कुंभार, सागर कुंभार, संदीप मुळीक, शरद भोसले, रवी देवकर, प्रशांत पोवार, निलेश देसाई, राजू धातुंडे, सद्दाम सय्यद, राहुल बुचडे, महेश शेवाळे, सैफ शानूरकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.